जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। कॉग्निझंट या कंपनीकडनं अपडेट आला आहे, खूप चांगली कंपनी आहे। महत्त्वाचं म्हणजे परमनंट फुल टाइम जॉब असणार आहे। तुम्ही इथे बघू शकणार आहात, फक्त तुमचं बी ए झालं आहे, एनी स्पेशलायझेशन, बी कॉम झालं आहे, बी एस सी झालं आहे, बी बी ए झालं आहे, बी एम ए झालं आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। जसं मी तुम्हाला सांगितलं, फुल टाइम परमनंट जॉब आहे आणि भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर डिटेलमध्ये समजून सांगतो आहे अप्लाय कसं करायचं, कोणकोण अप्लाय करू शकताय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। डेली नवीन नवीन जॉब अपडेट, बिझनेस आयडिया तुमच्यासाठी आणतो आहे। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, एक्सपिरियन्स आहात, बोथ इथे अप्लाय करू शकताय। पहिली जी वॅकन्सी आहे त्यामध्ये 100 जागा आहेत, ओके। अशा अनेक साऱ्या वॅकन्सीज आहेत, त्याची माहिती मी तुम्हाला देतो आहे। या 100 जागांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं तर बघा, एक्सलंट अपॉर्च्युनिटी असणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हा पहिली वॅकन्सी पुण्यामध्ये असणार आहे, ओके। सॅलरी किती आहे ते डिस्क्लोज नाही केलेली आहे, पण तरी 35,000 रुपये प्रति महिना तुम्हाला इथे मिळतं, प्लस बाकीचे अलाउन्सेस पण मिळतात। म्हणजे 35 ते 40,000 रुपये महिना तुम्ही इथे कमवू शकणार आहात कॉग्निझंट कंपनीसोबत। आता इथे बघा, यासाठी काय नॉलेज पाहिजे, तर जस्ट तुम्ही फ्रेशर जरी आहात आणि एक्सलंट कम्युनिकेशन स्किल, फक्त हे एकच मेन स्किल तुमच्याकडे पाहिजे आहे। बाकी इथे ना कुठली कोडिंग मागितली आहे, ना काहीही मागितलं आहे, कारण की तुम्ही बी ए, बी एस सी, बी कॉम, म्हणजे फक्त तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे। अंडर ग्रॅज्युएट जरी असाल तुम्ही, लास्ट इयरला जरी असाल, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, जी की एक चांगली गोष्ट आहे। कारण की अनेकांच्या कमेंट्स आहे, आमचं फक्त बी ए झालं आहे, बी कॉम झालं आहे, बाकीचे काही ॲडव्हान्स स्किल्स नाही आहे, कोर्सेस आम्ही केले नाही आहे, त्याची माहिती द्या, किंवा ते शिक्षण नसताना आम्ही कुठे अप्लाय करू शकतो आहे। तर कॉग्निझंट कंपनीकडनं चांगलं अपडेट आलं आहे। महत्त्वाचं म्हणजे नॉन व्हॉइस प्रोसेस आहे, फुल टाईम परमनंट अपॉर्च्युनिटी आहे, कस्टमर सक्सेस म्हणजे कस्टमर केअर रिलेटेड तुमचं इथे काम असणार आहे, ओके। आता नेमका काय काय असणार आहे त्याची माहिती पण इथे दिली आहे। फक्त एवढं आहे की इथे नाईट शिफ्टसुद्धा असणार आहे, ओके। आणि जर तुम्ही 2020, 2021, 2022, 2023 पास आउट आहात, तर या पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करू शकताय। 100 जागा असणार आहेत, ओके। मग काम काय आहे त्याची पण माहिती इथे दिलेली आहे। तर अप्लाय करायचं आहे तर जस्ट तुम्ही इथे बघा, यांचा ॲड्रेस पण दिलेला आहे, इथे करू शकताय किंवा डायरेक्ट इथे लॉग इन टू अप्लाय नोकरी .com करू शकणार आहात। त्यानंतर दुसरी जी वॅकन्सी आहे ती पण पुण्यामध्ये आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। सेम टाईप ऑफ काम आहे, पण हे ऑफिशियल काम आहे, हे पण फुल टाईम परमनंट वॅकन्सी आहे। इथे पण तुमचं बी ए झालं आहे, बी एस सी झालेलं आहे, बी कॉम झालं आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। तिसरी जी वॅकन्सी आहे ती मुंबईसाठी आहे, पहिल्या दोन वॅकन्सी पुण्यासाठी होत्या, पण जर तुम्हाला मुंबईमध्ये जॉब पाहिजे आहे तर इथे मुंबईसाठी पण तुम्ही अप्लाय करू शकणार। फ्रेशर्स आहात, 0 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तरी अप्लाय करू शकताय, चांगली अपॉर्च्युनिटी आहे। प्रोसेस एक्झिक्युटिव्हची तुमची पोस्ट असणार आहे, इथे नॉन व्हॉइससाठीच असणार आहे। आणि कॉग्निझंट खूप चांगली कंपनी आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुड कम्युनिकेशन स्किल, हे महत्त्वाचं आहे, आणि इथे तुम्हाला ट्रेनिंगसुद्धा दिली जाते, ओके, जी की एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर तुमच्याकडे कुठले कुठले स्किल्स पाहिजेल, काय काय काम आलं तुम्हाला पाहिजेल, याची माहिती पण इथे दिली आहे, तुम्ही वाचू शकता। जसं की बघा, कम्युनिकेशन स्किल मी तुम्हाला सांगितलेलं आहे, त्यानंतर डॉक्युमेंटेशन झालं किंवा वेगवेगळे कामं झाले, रिसर्च झालं, हे तुम्हाला जमलं पाहिजेल। त्यानंतर सेल्फ मोटिवेटेड तुम्ही पाहिजेल, ओके। कस्टमरसोबत तुम्हाला चांगली रिलेशन मेंटेन करता आले पाहिजे, आणि 24/7 म्हणजे तुमचं शिफ्टमध्ये काम असणार आहे तर ते पण तुम्ही करायला तयार पाहिजे। अशा प्रकारचं इथे इंग्लिश चांगलं लागणार आहे, इंग्लिश असेल तर इथे अप्लाय करू शकताय। बाकी पुण्यामध्ये तुमचं इंग्लिश बेसिक, आता सध्या हे कम्युनिकेशनचा जॉब आहे, त्यामुळे इथे लँग्वेजेस जर तुमच्याकडे चांगले आहेत तर तुम्हाला इथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात, ओके। हा पण फुल टाईम परमनंट जॉब आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। आता तुमच्यावर आहे, तुम्हाला जर पुणे जवळ असेल तर पुण्यात अप्लाय करा, मुंबई जवळ असेल तर मुंबईमध्ये अप्लाय करा। त्यानंतर अजून एक वॅकन्सी आहे टेली ॲडवायझर म्हणून, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात, ओके। काम काय असणार आहे, सेम टाईप ऑफ इथे काम आहे। महत्त्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल ज्यांच्याकडे आहे, खास करून त्यांच्यासाठी या वॅकन्सी आहे। कारण की अनेक जणांचं म्हणणं आहे की आमच्याकडे इंजिनिअरिंग नाही झालं आहे, ना डेटा सायन्स शिकलो आहे, ना पायथॉन शिकलो आहे, मग आम्ही कुठे अप्लाय करू शकतो आहे। तर या वॅकन्सी तुमच्यासाठी आहे, फुल टाईम परमनंट जॉब मिळतो आहे, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात, ओके। अप्लाय करणं सोपं आहे, जस्ट इथे अप्लाय दिलं आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय नोकरी.com वर। चांगल्या वॅकन्सी आहे आणि अशाच जॉब अपडेटसाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।